नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर भूषण गोसावी. आज आपण आलेलो आहोत, गाव जे आहे हे आपलं उमरे गाव आहे. उमरे यळापूर मध्ये आमचे शेतकरी मित्र आहेत संजय सचिन पवार साहेब. ठीक आहे, तर साहेबांचा एक आधीही व्हिडिओ तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला बघितला असेल की ज्यांनी पहिल्या वर्षासाठी म्हणजे पहिल्या लागणीला पहिल्याला जे आहे हे शक्तिगुंदा स्पेशल वापरलं होतं, त्यानंतर त्यांनी सुपर बनाना पॉवर वापरलं होतं आणि शक्ती एन स्पेशल सुद्धा या ठिकाणी वापरलं होतं. अशी ग्रीन केअर अॅग्रोची उत्पादनं जे आहेत त्यांनी वापरली होती. तर आपण साहेबांना त्यांचा अनुभव विचारू आणि जी त्यांची पहिली लागण होती म्हणजे पहिल्या वर्षाची जी लागण होती त्याचं उत्पन्न त्यांना किती मिळालं एकरी हेही आपण त्यांना जाणून घेऊ. आणि विशेष हा व्हिडिओ करण्याचं कारण की जो दुसऱ्या वर्षाचा म्हणजे जो खोडवा आहे, खोडव्याचा विकास कसा झाला हेही तुम्हाला यामध्ये दाखवायचं आहे. तर साहेब नमस्कार. बरं, पहिल्या वर्षी आपण ग्रीन केअर अॅग्रोची सर्व उत्पादनं वापरली, शक्तिगुंदा स्पेशल वापरलं, सुपर बनाना पॉवर वापरलं, शक्ती वापरलं, कॅल्शियम प्लस वापरलं, कॅल्शियम बोरॉन वापरलं. तर तुमच्या कंपनी वापरली, तर आपल्याला ही सर्व प्रोडक्ट आपण वापरली त्याचा बुंदा तर आम्ही इथं पाहतोच आहे. साधारण 50-55 इंचाचा हा तुम्हाला बुंदा दिसतोय पहिल्या वर्षाचा, जो तो अतिशय मोठा झाला. पण तुम्हाला उत्पन्न किती मिळालं साहेब? उत्पन्न चांगलं बावनच्या आसपास मिळालं. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी केळीचा बुंदा अतिशय मजबूत झालेला, म्हणजे हा दुसऱ्या खोडव्याचा बुंदा आहे. ठीक आहे, खोडव्याचा बुंदा तुम्ही आता बघू शकतात ही येईलय, किंवा हा बुंदा बघा हा माझ्या हातात येईल ना, 42-50 इंचाचा बुंदा हा खोडव्याचा आहे. यापेक्षा सरस हा पहिल्या वर्षाचा बुंदा होता. ही खोडव्यातली येन झालेली आहे, ते बघा तिथं खोडव्यातली येन झालेली आहे, तिथेही तुम्ही बघू शकता, त्याचा बुंदा बघू शकतात. तर मजबूत बुंदा होता आणि झाडाची वाढ ही खुंटलेली होती तेव्हापासून आपण तुम्ही आमच्या औषधांना वापरायला सुरुवात केली. आणि त्यांचा अनुभव असा आहे की शेवटपर्यंत प्लॉट मधनं काळोखी ही निघाली नाही. पण विशेष म्हणजे महत्वाची गोष्ट अशी की एकरी 52 टन हे यांनी उत्पन्न काढलं, त्यातला 90% माल हा एक्सपोर्टला त्यांचा बसलाय. बरोबर, 90% माल हा यांचा एक्सपोर्टला बसलाय. टोटल एक्सपोर्ट त्यांचा प्लॉट पूर्ण गेलेला आहे. 90-95% आपण घटकाभर धरू शकतो की एवढा माल हा त्यांचा एक्सपोर्टला बसला. आणि विशेष म्हणजे यांचा प्लॉट इतरांपेक्षा म्हणजे यांच्या बरोबरचे जे प्लॉट लागणीचे आहेत त्यांच्या 2 महिन्यानंतर लागवड होती, पण त्यांच्या अगोदर हा प्लॉट हार्वेस्ट होऊन आता जो खोडव्याचा प्लॉट आहे हा आता येन होतोय, हा येन व्हायला लागलाय. आणि त्यांनी खोडव्याला सुद्धा आपलं सुपर बनाना पॉवर, शक्ती बुंदा स्पेशल याचा वापर केलेला आहे. तर साहेब तुम्ही हे जे प्रोडक्ट वापरले या संदर्भात तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे. तुम्हाला जो मागचे एक नंबर आहे, काळोखे वगैरे हल्ले नाही, शेवट बाग जा पण काळू झाले नाही. करपा कसा राहिला? करपाचा कवर अर्धा, तुमच्या कंपनीला ठीक शाईन वापरलो होतं साहेबांनी आणि करपा एकदम कंट्रोल राहिला. तर आजही पानाची रुंदी, पानाची संख्या आणि काळोखी आजही तुम्ही बघू शकतात, बुंद्याची वाढ तुम्ही बघू शकतात. दुसऱ्या वर्षाला म्हणजे खोडव्याला अशी ग्रोथ जर आपल्याला पाहिजे नसेल तर नक्कीच ग्रीन केअर अॅग्रोची सर्व केळीची उत्पादने वापरा आणि आपल्या प्लॉटमध्ये भरघोस असं उत्पन्न घ्या. धन्यवाद.